नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय कुमार गोसावी. वेलकम बॅक टू एम पी एस सी ट्रिक यूट्यूब चॅनल. या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वाचा घटक सुरू करतो आहे, तो म्हणजे चालू घडामोडी. चालू घडामोडी असा टॉपिक आहे, तर तुम्हाला 2020-21 मधल्या चालू घडामोडीवर फोकस जास्त राहू द्या, तो हे घटक महत्त्वाचा आहे. तर हा चालू घडामोडी टॉपिक आपण प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये आता कवर करतो आहे आणि या घटकाला आपण सुरुवात करतो आहे. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनल एम पी एस सी ट्रिक्स या नावानं आहे. त्या ठिकाणी अपडेट, नोटिफिकेशन, एका ओळीतला सारांश अशा बराचसा घटक त्या ठिकाणी अपडेट होत असतो. नक्की जॉईन करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. आज आपण वेळ न दवडता ॲक्च्युली आपलं जे लेक्चर आहे त्या लेक्चरला सुरुवात करूया. आपलाचा पहिला प्रश्न होता, खालीलपैकी कोणते विधान दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र सरकार दुरुस्ती अधिनियम 2021 याची व्याख्या स्पष्ट करतं. कोणतं विधान म्हटलंय? ठीक आहे, पहिलं विधान दिले दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील सरकार, याचा अर्थ दिल्लीचे नायब राज्यपाल असेल. सरकार म्हणजे काय? दिल्लीचे नायब राज्यपाल असेल असं म्हटलंय. ते नायब राज्यपालाला कोणतेही विवेकाधिकार प्रदान करीत नाही. तिसरं विधान आहे, ते दिल्ली विधानसभेला दैनंदिन प्रशासनाशी संबंधित नियम बनवण्यास परवानगी देतं. आणि चौथं आहे, यापैकी नाही. तुम्हाला म्हटले दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र सरकार दुरुस्ती अधिनियम कोणती व्याख्या करतं, तर नवीन व्याख्येनुसार आता काय म्हटलेलं आहे, चेंजेस झालाय की दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातली सरकार या शब्दाचा अर्थ आत म्हणजे काय असणार आहे, नायब राज्यपाल असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक एक या ठिकाणी तुमचा करेक्ट असणार आहे. म्हणजे सरकार म्हणजे काय, तर अरविंद केजरीवाल यांचं सरकार नाही, नायब राज्यपाल म्हणजे सरकार असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी झालाय. हा घटक सध्या चर्चेमध्ये होता. दुसरा मुद्दा काय मग तुम्हाला, आता हा झाला करंटचा टॉपिक, मग तुम्हाला पॉलिटीला या करंटला जोडून काय विचारलं जाईल, तुम्हाला विचारलं जाईल की दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाचं, म्हणजे दिल्ली काय आहे, आपला केंद्रशासित प्रदेश, बरोबर, या दिल्ली केंद्रशासित प्रदेशाचं दिल्ली राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्र असं नामकरण कोणत्या घटना दुरुस्तीनं केलं. दिल्ली राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्र असं नामकरण कोणत्या घटना दुरुस्तीने केलं, कोणत्या घटना दुरुस्तीने केलं, तर मग तुमचं उत्तर असणार आहे 69वी घटना दुरुस्ती. कोणत्या वर्षीची आहे? 1991. या घटना दुरुस्तीनं काय केलं, दिल्ली राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्र असं नामकरण केलं. मग हे तुमचं त्या ठिकाणी करेक्ट उत्तर येणार आहे. दुसरा मुद्दा, दिल्लीच्या बाबतीमध्ये राज्यघटनेसाठी विशेष तरतुदी आर्टिकल कोणतं, 239A. आयोगाला एकदा याच्यावर प्रश्न विचारलाय, 239A असा नंबरचा आर्टिकल आहे, विशेष तरतुदी. दुसरा घटक, दिल्लीमध्ये एकूण विधानसभा जी आहे किती सदस्यांची विधानसभा आहे, दिल्ली विधानसभा एकूण किती सदस्यांची आहे, 70 सदस्य. मग याच्यामधली मंत्रिमंडळाची सदस्य संख्या किती आहेत, मंत्रिमंडळ, तर लक्षात ठेवा यामध्ये मंत्र्यांची संख्या चीफ मिनिस्टर जे आहेत मुख्यमंत्र्यासहित, म्हणजे मुख्यमंत्र्यांना धरून किती असणार आहे, 7 असणार आहे. म्हणजे ह्या विधानसभेच्या 10% एवढेच तिथं मंत्री आहेत, म्हणजे चीफ मिनिस्टरला धरून 7 असा घटक आहे. हा सुद्धा तुम्हाला दिल्लीच्या बाबतीमध्ये नक्की लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला पॉलिटीला ही लिंक होऊ शकते ही करंट अफेअर. ओके, ठीक आहे, समजलं. जाऊया पुढच्या घटकाकडं. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या व्यक्तीनं भारताचं 48वं सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. नुदलापती व्यंकट रामन्ना, शरद अरविंद बोबडे, दुष्यंत दवे, राकेश चंद्र मिश्रा. आणि याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक एक बरोबर. नुदलापती व्यंकट रामन्ना हे 48वे सरन्यायाधीश झालेत. मग 47वे कोण होते, शरद बोबडे होते 47वे. मग रामन्ना हे सरन्यायाधीश झाले कोणत्या तारखेला, तर तारीख असणार आहे 24 एप्रिल 2021. ठीक आहे, मग आता घटक काय झाला, हे तर झाले भारताचे सरन्यायाधीश, म्हणजे मग तुम्हाला करंटमध्ये हा पॉईंट सध्या चर्चेत आहे, बरोबर. मग तुम्हाला पॉलिटीमध्ये काय विचारलं जाईल, पॉलिटीमध्ये तुम्हाला आणखी घटक विचारलं जाईल ह्याला जोडून, तो म्हणजे सर्वोच्च न्यायालय. भारताचं सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली, तर भारताचं सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली, तर ती झाली होती 28 जानेवारी, लक्षात घ्या 28 जानेवारी 1950. आयोगाला हे खूप वेळा विचारले भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली, 28 जानेवारी 1950 सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली. मग भारताचं सर्वोच्च न्यायालय जे स्थापन झालं ते कोणत्या न्यायालयापासून झालं, तर ते होतं फेडरल कोर्ट ऑफ इंडिया. फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचं रूपांतर, कोर्ट ऑफ इंडिया याचं रूपांतर सर्वोच्च न्यायालय झालं.
मग प्रश्न येतो फेडरल कोर्ट ऑफ इंडिया केव्हा स्थापन झालं. आता लक्षात येतोय का लिंकेज, फेडरल कोर्ट ऑफ इंडिया केव्हा स्थापन झालं, तर ते येतं 1 ऑक्टोबर 1937. म्हणजे 1935 कायद्यानं, 1935 जो कायदा होता या कायद्यानुसार फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना 1 ऑक्टोबर 1937 झाली. म्हणजे तुम्ही इथे उत्तर देऊ शकता सर्वोच्च म्हणजे फेडरल कोर्ट. आणि याचं रूपांतर 1937 28 जानेवारी 1950 सर्वोच्च न्यायालयामध्ये झालं. तर हा घटक तुम्ही इथं लक्षात घ्या, उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बरोबर आहे, ठीक आहे, जाऊया पुढं. ओके, पुढचा प्रश्न आहे, चीनच्या मंगळ ग्रहावर पाठवलेल्या पहिल्या रोवरचं नाव काय. चीननं जो मंगळ ग्रहावर पाठवला पहिला रोवर त्याचं नाव काय. गुआनिन, झुरोंग, नुआ आणि माशेन असे ऑप्शन आहेत. याचं करेक्ट आन्सर येतं म्हणजे नुआ. चीननं पहिलं मंगळ ग्रहावर पाठवलेल्या पहिल्या रोवरचं नाव काय आहे, तर त्याचं नाव आहे तुम्हाला इथं नुआ, हे लक्षात घ्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, कोण अमेरिकेच्या न्याय विभागाचं सहाय्यक महान्यायवादी किंवा अटर्नी जनरल या पदावर नियुक्ती झालेली पहिली भारतीय वंशाची व्यक्ती ठरली. या पदावर नियुक्त झालेली भारतीय वंशाची व्यक्ती कोण, तर सध्या चर्चेत होते जेनिफर राजकुमार आहेत का, निमा कुलकर्णी, केशा राम की वनिता गुप्ता. सध्या चर्चेतला घटक आहे अमेरिकेचा जो न्याय विभाग आहे याच्यामध्ये सहाय्यक महान्यायवादी पदावर नियुक्त झालेली पहिली भारतीय वंशाची व्यक्ती म्हटलं वनिता गुप्ता आहे. त्यांचं नाव काय, वनिता गुप्ता. पुढचा प्रश्न आहे, कोण नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीज नस्कॉम या संस्थेच्या प्रथम महिला अध्यक्षा. म्हणजे एखाद्या संघटनेची जर एखादी प्रथम महिला अध्यक्ष असेल, ओके, किंवा तुम्ही बॉम्बे स्टॉक एक्सचेंज घ्या, BSE म्हणतो, त्याच्या पण जयश्री व्यास ज्या होत्या त्या पहिल्या स्वतंत्र संचालक झाल्या, त्यामुळे ती न्यूज त्यावेळेस चर्चेत होती. तसं नॉस्कॉम म्हटलं या संस्थेच्या प्रथम महिला अध्यक्ष, नॉस्कॉम म्हणजे नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस कंपनीज, याच्या स्वतंत्र म्हणजे पहिल्या महिला अध्यक्ष कोण असं विचारले. रेखा शर्मा, इंद्रा नुई, नीरू शर्मा असं दिले. करेक्ट आन्सर आहे रेखा एम मेनन ह्या झालेत. नाव काय आहे, रेखा एम मेनन या नॉस्कॉम म्हणजे नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस कंपनीच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरलेले. मग प्रश्न असा उडेल, ही संस्था कधी स्थापन झाली. ही संस्था झाली होती 1 मार्च 1988. याचं मुख्यालय कुठे येतं, मुख्यालय येतं नवी दिल्लीला. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी तुमचं यामधून मोर दॅन इनफ आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, कोणाला बँकिंग सुधारणाचे जनक मानले जाते ज्यांचे निधन झाले, ज्यांचं निधन झालं ते ओळखा. म्हटले कोणाला म्हटलं जातं, ह्याच्यामध्ये आर्यन मल्होत्रा, व्यंकटरमण, नरसिंह किंवा IG पटेल, एम नरसिंहम यांचं निधन झालं. बँकिंग सुधारणांचे जनक असं त्यांना म्हटलं जातं. निधन कधी झालं, 20 एप्रिल 2021 यांचं निधन झालं. नरसिंहम यामुळे चर्चेत होते. हे RBI गव्हर्नर राहिले होते का, यस RBI गव्हर्नर होते. कोणता कार्यकाळ तो बघा, 1977 पिरियड आहे, याच्यामध्ये RBI ते गव्हर्नर राहिले होते. नरसिंहम यांचं निधन झालं. मग तुम्हाला इकॉनॉमिक्समधला कोणता भाग करायचा आहे, इकॉनॉमिक्समधल्या दोन समित्या करायच्या, 1991 समिती आणि दुसरी म्हणजे 1997-98 समिती. 91 समिती म्हणजे एम नरसिंहम समिती एक म्हटलं जातं, की जी वित्तीय क्षेत्र सुधारणा समिती म्हटलं जातं. वित्तीय क्षेत्र सुधारणा समिती, याच्यावर तुम्हाला येणाऱ्या कामामध्ये घटकामध्ये फोकस करायचं आहे, वित्तीय क्षेत्र सुधारणा समिती. आणि 97-98 समिती कोणती म्हणून विचारलं, तर ही होती बँक क्षेत्र सुधारणा समिती. आणि ही कोणती होती, दुसरी कमिटी होती, नरसिंहम कमिटी दुसरी, नरसिंहम कमिटी पहिली, बँक क्षेत्र सुधारणा समिती. या दोन्ही समित्यावर तुम्हाला फोकस करायचं. का, यांचं निधन झाले म्हणजे तुम्हाला या घटकातला, ह्या करंटमधला टॉपिक आणि तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये हा घटक इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, म्हणजे घटक लक्ष येतोय, मी करंटला लिंक देतोय, तुम्हाला कोणत्या टॉपिकवर फोकस करायचं त्या मुद्द्याला इथं सांगतोय. ठीक आहे, ओके, पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याच्या वन विभागानं देशातलं पहिलं लायकेन पार्क सुरू केलं. देशातलं पहिलं लायकेन पार्क कोणत्या राज्याच्या वन विभागानं सुरू केलं. उत्तराखंड, कर्नाटक, तेलंगणा की मध्य प्रदेश. करेक्ट आन्सर येतं उत्तराखंड राज्याच्या वन विभाग. उत्तराखंड राज्याचा जो वन विभाग आहे, या वन विभागानं देशातलं पहिलं लायकेन पार्क सुरू केलेलं आहे, म्हणून उत्तर आहे उत्तराखंड. पुढचा प्रश्न आहे, मंगळ मोहीम आखणारा पहिला अरब देश कोणता. इराक, इजिप्त, मोरोक्को, संयुक्त अरब अमिराती. मंगळ मोहीम कुणी ऐकली, संयुक्त अरब अमिराती, म्हणजे तो उत्तर असणार आहे. UAE मंगळ मोहीम आखणारा पहिला अरब देश म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न आहे, आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनानुसार ग्राम वर्गणीतून संपूर्ण गावाला रोग प्रतिबंधक होमिओपॅथी आर्सेनिक अल्बम 330
हे औषध वितरणाचा निर्णय घेणारी राज्यातली पहिली ग्रामपंचायत कोणती? म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, कोरोनाच्या काळात सुरुवातीला अर्सेनिक अल्बम 30 हे छोट्या छोट्या गोळ्या असतात बघा शाबोधनाच्या आकाराच्या, बऱ्याच लोकांनी त्या खाल्ल्या असतील, ठीक आहे. तर हे निर्णय घेतला होता कोणत्या ग्रामपंचायतीनं, मोफत त्याचं संपूर्ण गावाला काय करायचं होतं, वितरण करणारी. तर इथं तुम्हाला इसळक दिलंय, सिंदखेड दिलंय, वासूद दिलंय आणि हसेगाव दिलंय. हे तर असणार उत्तर सिंदखेड ग्रामपंचायत होती बुलढाणा जिल्ह्यातली, हे लक्षात असू द्या, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या विमानतळावर भारतातलं पहिलं कॉन्टॅक्टलेस कार पार्किंग बनवण्यात आलं? कॉन्टॅक्टलेस कार पार्किंग कोणत्या ठिकाणी बनवण्यात आलं? तर इथं बाद हैदराबाद पाहिजे, ठीक आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता, हैदराबाद, करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 4, हैदराबाद या ठिकाणी भारतातलं पहिलं कॉन्टॅक्टलेस कार पार्किंग बनवण्यात आलं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4. म्हणजे काही प्रश्न असे आहेत की वन लायनर, हे थोडंसं फोकस करा. तसं वन लायनरमध्ये आणखी पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे ड्रोनच्या सहाय्यानं विद्युत ट्रान्समिशन लाईनची पाहणी करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं? ड्रोनच्या सहाय्यानं विद्युत ट्रान्समिशन लाईनची पाहणी करणारं देशातलं. ऑप्शन दिलेत गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र. कोणतं उत्तर असणार आहे? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 बरोबर महाराष्ट्र. ड्रोनच्या सहाय्यानं विद्युत ट्रान्समिशन लाईनची पाहणी करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं? महाराष्ट्र, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या ठिकाणी जगातलं सर्वात उंचीवरचं फिरतं सिनेमाघर उघडण्यात आलं? कोणतं ठिकाण आहे जगातलं सर्वात उंचीवरचं फिरतं सिनेमाघर उघडण्यात आलं? गढवाल, लाहोल, स्पिती, गंगटोक, लडाख. उत्तर काय असणार आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे लडाख. लडाख या ठिकाणी जगातलं सर्वात उंचीवरचं फिरतं सिनेमाघर उघडण्यात आलं. किती उंचीवर आहे? 11,562 फूट उंचीवर उभारण्यात आले. हे चर्चेतली न्यूज आहे, हे लक्षात घ्या, लडाख बऱ्याच गोष्टीमुळं. कारण लडाख म्हणजे युनियन टेरिटरी, हे अंमलबजावणी कधीपासून झाली? 31 ऑक्टोबर 2019. कारण युनियन टेरिटरी म्हणून लडाख असू द्या किंवा जम्मू काश्मीर असू द्या, यांची अंमलबजावणी इथून सुरू झाली, ठीक आहे. कारण युनियन टेरिटरी म्हणजे केंद्रशासित प्रदेश, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते 26 ऑगस्ट 2021 रोजी राष्ट्रीय शिक्षण धोरण अंमलात आणणारं भारतातलं दुसरं राज्य ठरलं? राष्ट्रीय शिक्षण धोरण अंमलात आणणारं भारतातलं दुसरं राज्य कोणतं? ऑप्शन दिलेत मध्य प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि गुजरात. आता घटक लक्षात घ्या, यामध्ये कर्नाटक काय होतं, पहिलं राज्य होतं की ज्यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणाला अंमलात आणणारं पहिलं राज्य. आता दुसरं कोणतं असणार आहे? मध्य प्रदेश आहे. दुसरं कोणतं आहे? मध्य प्रदेश. 26 ऑगस्ट 2021 ही न्यूज आहे. मध्य प्रदेश हे दुसरं न्यूज राज्य ठरलं की ज्यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण अंमलात आणलं. पहिलं कर्नाटक होतं, हे करंटमध्ये लक्षात ठेवा, ओके. महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या क्रीडा मैदानाला नीरज चोप्रा क्रीडा मैदान हे नाव देण्यात आलं? नीरज चोप्रा क्रीडा मैदान म्हणजे भालाफेकमध्ये त्यांना सध्या भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं टोकियो ऑलिम्पिकमध्ये, त्याच्यामुळे नीरज चोप्रा चर्चेत होता. तर त्याचं नाव कोणत्या क्रीडा मैदानाला देण्यात आलं? बडोद्याचं होतं का क्रीडा मैदान, इंदोरचं होतं का, भुवनेश्वरचं होतं का, पुण्याचं होतं? तर लक्षात येईल तुमच्या, सध्या एक न्यूज होती पुण्यातलं होतं, आर्मी इन्स्टिट्यूट स्पोर्ट इन्स्टिट्यूट क्रीडा मैदान पुण्यातलं, की ज्या मैदानाला नीरज चोप्राचं नाव देण्यात आलेलं होतं. म्हणजे हा सोहळा किंवा हा जो या ठिकाणी ना आपले राजनाथ सिंग जे होते त्या ठिकाणी उपस्थित होते आणि राजनाथ सिंग यांच्या हस्तेच त्याचं नामकरण करण्यात आलं होतं त्या मैदानाचं. आता आय थिंक नीरज चोप्रानं 7 ऑगस्टला ते गोल्ड मेडल जिंकलेलं आहे. 7 ऑगस्टला 7 ऑगस्ट म्हणजे राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून भारत साजरा करतं, राष्ट्रीय हातमाग दिवस, हे पण लक्षात ठेवा, ठीक आहे. तर ह्या दिवशी त्यांना आय थिंक गोल्ड मेडल जिंकले नीरज चोप्रानं, म्हणून आर्मी स्पोर्ट इन्स्टिट्यूट क्रीडा मैदान या ठिकाणी या मैदानाला नीरज चोप्राचं नाव देण्यात आलेलं आहे आणि ते नाव झालं नीरज चोप्रा क्रीडा मैदान. पुढचा प्रश्न आहे, कोणता श्रीलंकेला महत्त्वपूर्ण आर्थिक सहाय्य देऊ शकणारा पहिला दक्षिण आशियाई देश ठरला? कोण मदत केली? बांगलादेश, भारत, नेपाळ की मालदीव? करेक्ट आन्सर आहे बांगलादेश. बांगलादेश हा पहिला देश ठरला की ज्यानं श्रीलंकेला आर्थिक सहाय्य देऊ करणारा तो पहिला दक्षिण आशियाई देश ठरला. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला स्मार्ट शहरे पुरस्कार 2020 यामधील सर्व केंद्रशासित प्रदेशामध्ये पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार? म्हणजे सगळ्या केंद्रशासित प्रदेशामध्ये कोणाला पुरस्कार दिला? स्मार्ट शहर पुरस्कार 2020. आता ही न्यूज कधीची आहे? 25 जूनची आहे, लक्षात ठेवा. स्मार्ट 25 जून 2021 न्यूज आहे. या तारखेला स्मार्ट शहर पुरस्कार 2020 डिक्लेअर केले. तुम्हाला विचारलं केंद्रशासित प्रदेशामध्ये कोणतं केंद्रशासित प्रदेश राहिलं की जो स्मार्ट शहरामध्ये अव्वल राहिलं?
चंदीगड, लडाख, जम्मू काश्मीर का पुदुच्चेरी हे विचारले. करेक्ट आन्सर आहे चंदीगड. केंद्रशासित प्रदेशामध्ये चंदीगड सर्वात स्मार्ट राहिलं. जर तुम्हाला राज्यांच्या बाबतीमध्ये विचारलं, लक्षात घ्या राज्यांच्या बाबतीमध्ये, राज्य म्हणण्यापेक्षा शहर, शहरांच्या बाबतीमध्ये अनालिसिस केलं, शहरांच्या बाबतीमध्ये म्हटलं तर जे सगळ्यात स्वच्छ शहर आहे ते म्हणजे इंदोर. इंदोरसुद्धा यामध्ये स्मार्ट शहर पुरस्कारामध्ये अव्वल आहे. आणि इंदोरसोबत आणखी एक शहर अव्वल आहे ते म्हणजे सुरत. म्हणजे सुरत आणि इंदोर यांनी संयुक्तपणे पहिला क्रमांक पटकावल्यामुळं स्मार्ट शहर पुरस्कार चर्चेत होता. आणि युनियन टेरिटरी विचारलं तर चंदीगड येतं. जम्मू काश्मीर, लडाख हे त्या ठिकाणी येणार आहे का? येणार नाही, हे येतं लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणतं भारतातलं पहिलं रेबीज मुक्त राज्य ठरलं? रेबीज म्हणजे तिथं रुग्ण सापडला नाही, 3 वर्ष झालं त्या ठिकाणी रुग्ण सापडला नाही, असं कोणतं राज्य ठरलं? पश्चिम बंगाल, कर्नाटक, केरळ की गोवा? करेक्ट आन्सर आहे गोवा. गोव्यामध्ये मागील 3 वर्षात एकही रुग्ण रेबीजचा सापडला नाही, म्हणून रेबीज हे भारतातलं पहिलं काय ठरलं? गोवा हे भारतातलं पहिलं रेबीज मुक्त गाव ठरलेलं आहे. ह्यामुळे ही न्यूज चर्चेमध्ये होती. पुढचा प्रश्न आहे, कोणती अंतराळ संस्था जगातील पहिला शारीरिकदृष्ट्या दिव्यांग अंतराळवीर अंतराळामध्ये पाठवणार आहे? सध्या चर्चेमध्ये होतं, नासा आहे का, भारतीय अंतराळ संशोधन संस्था आहे का, युरोपियन स्पेस एजन्सी का सीनेट? करेक्ट आन्सर आहे युरोपियन स्पेस एजन्सी. युरोपियन स्पेस एजन्सी सध्या चर्चेत होती की यांनी अंतराळ संस्था जगातला पहिला शारीरिकदृष्ट्या दिव्यांग अंतराळवीर अंतराळामध्ये पाठवणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे चर्चेत होतं. कोणत्या देशानं प्रथम ICC जागतिक कसोटी अजिंक्यपद जिंकलं? म्हणजे कसोटीमध्ये आत्तापर्यंत ना कधीच अजिंक्यपद नव्हतं, जागतिक अजिंक्यपद म्हणजे जे चॅम्पियनशिप होती ना फायनल, तर ती भारत आणि न्यूझीलंडमध्ये फायनल झाली. न्यूझीलंड विजेता ठरला, भारत याचा उपविजेता ठरला. म्हणजे पहिली जागतिक कसोटी अजिंक्यपद कोणी जिंकली? तर न्यूझीलंडनं जिंकली. भारत या स्पर्धेमध्ये उपविजेता स्थानावर झालं. ही टूर्नामेंट कुठं, फायनल जी मॅच होती ती कुठं पार पडली? साऊथम्प्टन इंग्लंडमध्ये ही फायनल मॅच पार पडलेली होती. जून 2021 ही फायनल झाली, जून 2021. त्यामुळे ही न्यूज चर्चेमध्ये होती. आता याच्यामध्ये जो कायले जॅमिन्सन आहे, कायले जॅमिन्सन हा कोणाचा बॉलर आहे? न्यूझीलंडचा बॉलर कायले जॅमिन्सन. हा काय झाला, या सामन्यातला सामनावीर ठरला, कारण यानं भरपूर भारताच्या विकेट्स घेतल्या आणि म्हणून त्याला सामनावीर पुरस्कारनं सन्मानित केलं. न्यूझीलंडचा कर्णधार कोण? तर तो होता केन विल्यमसन. हे लक्षात ठेवा. आणि आत्तापर्यंत न्यूझीलंडनं वन डे वर्ल्ड कप असू द्या, ODI वर्ल्ड कप असू द्या किंवा T20 वर्ल्ड कप असू द्या, याच्यामध्ये एकदाही ट्रॉफी जिंकली नाही. पण कसोटीचं जे पहिलं आहे, कसोटी म्हणजे 5 दिवसांचे असतात आणि याच्यामध्ये पहिल्यांदा जिंकलं, म्हणून त्यांना मिळालेली ICCची एक पहिली मोठी ट्रॉफी म्हणून न्यूझीलंड चर्चेत होता. हरलं कोण? भारत हरलं होतं, हे इथं लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, -- हा 8 जानेवारी 2021 रोजी आंतरराष्ट्रीय सौर युती कार्यचौकट करारमधील दुरुस्ती लागू झाल्यावर, दुरुस्ती झाल्यानंतर मान्यता देणारा पहिला देश ठरला. मान्यता देणारा पहिला देश म्हणजे डेन्मार्क होता. हे करंटमध्ये चर्चेत होतं, फक्त लक्षात ठेवा. मग तुम्हाला असं विचारलं, इंटरनॅशनल सोलार अलायन्स किंवा आंतरराष्ट्रीय सौर युती आघाडी केव्हा झालं हे तयार? तर हे झालं होतं 30 नोव्हेंबर 2015 रोजी तयार झाली. आता याच्यामध्ये पुढाकार कोणाचा होता, कोणत्या दोन देशाचा? भारत आणि फ्रान्स या दोन देशाचा पुढाकार होता इंटरनॅशनल सोलार अलायन्स स्थापन करण्यामध्ये. म्हणजे आंतरराष्ट्रीय सौर युती आघाडी स्थापन करण्यामध्ये कोणत्या दोन देशाचा पुढाकार होता? भारत आणि फ्रान्स या देशाचा पुढाकार होता. हे इथं तुम्हाला लक्षात घ्या. तर करंट अफेअरची अशी सिरीज आहे, ही पुढं कंटिन्यू राहील. आजच्या भागामध्ये आपण एवढंच पाहतोय. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. दुसरं म्हणजे अनअकॅडमी भारतातलं सगळ्यात मोठं लर्निंग ॲप आहे, त्या ठिकाणी तुम्ही लेक्चर पाहू शकता, फ्री लेक्चर तुम्हाला त्या ठिकाणी बघता येतील. तर आजच्या भागामध्ये आपण एवढंच पाहतोय, या ठिकाणी आपण आज थांबतोय. Okay, thank you.